नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लॉग टेबल मध्ये अजून कॅल्क्युलेशन कशी करायची ते बघणार आहोत। आपण पहिल्या दोन चार पीरियड झाले आपले। पहिल्यांदा आपण लॉग टेबलच्या सहाय्याने लॉग एखाद्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक्स कशी काढायची ते बघितलं। लॉग टेबलची पुस्तिका वापरून त्याचा मॅन्टिसा कसा बघायचा ते बघितलं। आणि त्याचबरोबर काही गुणाकार आणि भागाकार यांची कॅल्क्युलेशन लॉग टेबलच्या सहाय्याने कशी करायची ते बघितलं। थोडी सोपी एक्झाम्पल होते, सोपी ह्या अर्थानं की आपण दोन संख्यांचा गुणाकार, दोनच संख्यांचा भागाकार असं बघितलं। आता एखादं कॅल्क्युलेशन असं सुद्धा असू शकतं, म्हणजे तुम्हाला समजा स्फिअरचं व्हॉल्यूम काढायचं आहे, तर स्फिअरचं व्हॉल्यूम काढण्याचं सूत्र जे आहे ते आपल्याला माहीत आहे, व्ही इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब। आता समजा प्रयोग केल्यानंतर तुम्ही रेडियस मोजली एक प्रयोगात, आणि रेडियस मोजली ती 1.26 सेंटीमीटर आली, आणि तुम्हाला सांगितलं हे सूत्र दिले आणि व्हॉल्यूम काढा। आता पाय हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, त्याची किंमत ठरलेली आहे 22/7 किंवा 3.142। आता बघा व्ही बरोबर इज इक्वल टू 4/3, याच्यामध्ये पायची किंमत टाकायची 3.142 आणि आर ची किंमत टाकायची 1.26 क्यूब। आता हा सिंपल भागाकार आहे, एवढा मी भागाकार करून घेतो, 4/3 म्हणजे 3 × 3 राहिला 1, 3 × 9 आवर्ती 4 1.333 × 3.142 × 1.26 3। हे व्हॉल्यूम काढायचं। आता हा गुणाकार असून किंवा 1.26 घातांक किती हे असं आता करत बसायचं, हे सगळं लॉग लसून व्हायचं। लॉग व्ही इज इक्वल टू लॉग 1.333 प्लस लॉग 3.142 प्लस, आता हे ए रेस टू एन लॉग लॉज ऑफ लॉगरिथम मधला नियम आहे, एन लॉग ए म्हणजे 3 log 1.26। गुणाकार असेल तर लॉगची बेरीज होते, हे गुणाकार आहे म्हणून बेरीज, पण हे ए रेस्टू एन आहे म्हणजे एन लॉग ए, हा नियम तुम्हाला सांगितलेला आहे। आता कॅरेक्टरिस्टिक लॉग पुस्तक घेऊन मॅन्टिसा बघण्यापूर्वी प्रत्येक संख्येची आधी कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची। आता मॅन्टिसा बघण्यासाठी पुस्तक आवश्यक आहे, लॉगॅरिथमचं पान काढायचं, पहिली संख्या ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती 0, एक अंकी संख्या 13 × 3 = 12 = 39 आणि मेन डिफरन्स मधल्या 3 आहे 10, 12 × 39 = 10 म्हणजे 12 × 49 प्लस 3.142 ह्याची सुद्धा कॅरेक्टरिस्टिक 0, 31/4 मॅन्टिसा बघायचं, 31/4 49 × 69 = 2 49 × 69 = 3 म्हणजे 49/72 प्लस 3.26 ची कॅरेक्टरिस्टिक 0 आणि 12/6 बघायचं, 12/6 0, 1, 2, 3, 4, 5, 6 12/6 1004
ह्याला तीन न गुंतलं पाहिजे, लक्षात घ्या, ए रेस टू एल आहे, तीन न गुंतलं पाहिजे मगच ह्याच्यामध्ये ते मिळवता येईल तुम्हाला. म्हणजे त्याची उभी मांडणी करून जर मी घेतलेलं तर पॉईंट 12:49, पॉईंट 49:72, आणि तीन न गुणणं सोपं याला, 3×12 300, 3×1 3×12 300, 3×3 हे तीन न गुणलं. आता तीन लॉकची बेरीज करायची, ह्या तीन लॉकची बेरीज करायची, गुणाकार असल्यामुळे बेरीज, 2×2 = 4 × 9 = 13. चला एक, 1×2 = 2 × 7 = 9 × 9 = 4 = 16. चला एक, 9×10 = 12. चला एक, 3×4 = 4 × 4 = 8 × 8 = 9. 0.9263 लॉग व्हीची शेवटची किंमत आली 0.9263. आता व्ही बरोबर अँटी लॉग 0.9263. 92 × 6 = 3 मध्ये अँटी लॉग बघायचं, 92 × 6 = 3 लॉगॅरिथमचं 5 × 6 आहे तसं अँटी लॉगॅरिथमचं 92 × 6 मध्ये 84 = 33 आहे आणि 3 मध्ये मेन डिफरन्स 3 मध्ये 6 आहे, 84 = 33 + 6 म्हणजे 84 = 39. पॉईंटच्या मागे 0 आहे, म्हणजे सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये 1 मिळवतो आपण आणि पहिल्या अंकानंतर दशांश. व्हीची किंमत झाली 8.439. म्हणजे जर रेडियस दिली असेल तुम्हाला किंवा तुम्ही प्रयोगानं काढले असेल तर स्फिअरचं व्हॅल्यू 8.439 इतकं येतं. लॉग टेबलचा वापर करून आपण गुणाकार, भागाकार किंवा घातांक असं सोडवू शकतो. बेरीज वजाबाकी ह्याच्यासाठी लॉग टेबल वापरायचं नाही. आता जे पुढचं कॅल्क्युलेशन आहे असंच पुढचं एक कॅल्क्युलेशन बघा, असं रो इज इक्वल टू एक्स पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय एल असं एक सूत्र आहे. म्हणजे एक्स म्हणजे ओहम्स लॉचा प्रयोग करून काढलेला रेझिस्टन्स आहे, आर म्हणजे वायरची त्रिज्या आहे, एल म्हणजे लेंथ आहे. आणि जर तुम्ही समजा प्रयोग करून एक्सची किंमत अशी आली असेल, समजा एक्सची किंमत 10.11 अशी आली, पायची किंमत तुम्हाला माहीत आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे 3.142, त्रिज्या तुम्हाला दिली असेल 0.015 आणि लेंथ अशी दिलेली असेल, वायरची लेंथ दिलेली आणि तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या किमती ह्या सूत्रात टाका आणि रोची किंमत काढा. तर तुम्ही ह्या सगळ्या किमती टाकायच्या, रो इज इक्वल एक्सची किंमत किती आहे 10.11, पायची किंमत किती आहे 3.142, आर स्क्वेअर आता वर्ग आहे त्यामुळे तेवढं मी 2 वेळा लिहितो 0.015 × 0.015 डिवायडेड बाय 150. आता हे सोडवायचं म्हणजे 4 संख्येचा गुणाकार आहे तो, म्हणजे ह्याचा लॉग बघा ना, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्या 4 लॉगची बेरीज करा गुणाकार असल्यामुळे
आणि जी बेरीज येईल तुमची, लॉगची बेरीज येईल, त्यातून 150 लॉग वजा करायचा आणि जी संख्या मिळेल त्याचा अँटीलॉग बघायचा. आता 10.11 लॉगरिथमचं पुस्तक घ्या. लॉग रो बरोबर. आता हे मांडायचं कसं हे लिहून घ्या. लॉग 10.11 प्लस लॉग 3.142 प्लस लॉग 0.015 प्लस लॉग 0.015 ह्यांची बेरीज करायची एका कंसात आणि 150 भागिले भागिले म्हणून लॉग वजा बाकी झाले वजा लॉग 150. आता 10.11 ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती. 2 अंकी संख्या कॅरेक्टरिस्टिक 1. 10 चा 1 मध्ये 0043 आहे आणि पुन्हा 1 मध्ये 4 आहे म्हणजे 0043 + 4 म्हणजे 0047. 3.142 31 चा 4 2 मगाशी आपण बघितलं होतं 0.49 पाय चा लॉग 0.49/72. आता ह्याचा ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती 0.015 ची तर बार टू आणि 15 दोनच अंक आहेत त्यामुळे 15 चा 0 मध्ये लॉग बघा. 15 चा 0 मध्ये 17.61 12 17.61 वरच्या 4 लॉगच्या आधी बेरीज करूया. 7 2 9 1 10 1 11 1 7 1 7 आणि 6 13 7 20 आणि 4 24 2 2 7 9 7 16 16 9 25 2 2 1 3 1 4 4 4 8 इकडे हातचा काय आला नाही. आता हे वजा 2 वजा 2 वजा 4 +1 म्हणजे +3 12 3 12 2 12 2 12 4 आणि +1 12 4 + 1 12 3. आता 150 लॉग त्यातून वजा करायचं, ह्या बेरजेतून 150 लॉग वजा करायचा वजा. आता 150 ची कॅरेक्टरिस्टिक किती तर 2. 3 अंकी संख्या आहे ना ती. मग 150 लॉग 15 चा 0 मध्ये 17.61 हा वजा करायचा. वजा म्हणजे 1 तून 1 गेले 0 14 तून 6 गेले 8 15 तून 8 गेले 7 8 तून 2 गेले 6 वजा 3 वजा 2 हे बघा इथे लक्षात घ्या. -5 येतो 12 5 12 3 - 2 12 5 म्हणजे ह्या सर्व लॉगची बेरीज केली तर लॉग रोची किंमत ही 12.6780 अशी येते लॉग रोच. मग रो बरोबर अँटीलॉग, रो इज इक्वल टू अँटीलॉग 12.6780. आता अँटीलॉग बघताना पॉईंटच्या पुढचे 4 अंक वापरायचे. अँटीलॉगरिथमचं पान काढायचं. 0.67 हा अंक कुठं आहे बघा. 0.67 इथं आहे त्याचा 8 मध्ये 47.64 आता 12.5 कॅरेक्टरिस्टिक कधी येते तर 4 माग किती 0 लागतील. 4 1 2 3 4 12.5 कॅरेक्टरिस्टिक ही 4 माग 4 0 असल्यानंतर येतात. मग इथं दशांश म्हणजे रोची किंमत 0.00000
4764 किंवा आपण हे 1 2 3 4 5 सोपं रूप म्हणजे 4.764 गुणिले 10^-5 गुणिले 10^-5 असं सुद्धा लिहू शकतो. फिजिक्समध्ये तुम्हाला प्रयोग करताना किंवा धडा संपल्यानंतर गणित सोडवताना एक्झाम्पल सोडवणं गरजेचं असतं. एक्झाम्पल सोडवताना सूत्र येतं, त्या सूत्रात किमती घालायच्या असतात. किमती घातल्यानंतर तुम्हाला लॉग टेबलच्या सहाय्यानं फायनल उत्तर काढावं लागतं. आता असं एक सूत्र आहे, M1=M2R2/R1 असं एक सूत्र आहे. आणि समजा M2ची किंमत तुम्हाला दिलेली 150, R2 तुम्हाला दिलेलं आहे समजा 14.2, आणि R1 तुमचा 10.5 असं दिलेलं आहे. समजा M2R2/R1 आणि तुम्हाला M1 काढा असं सांगेल. ह्या 3 किमती दिलेल्या आहेत, मग M1 बरोबर ह्या किमती टाकायची. M2ची किंमत किती येते, R2ची किंमत किती, 14.2 भागिले R1ची किंमत किती, 10.5. आता लॉग M1 म्हणजे ह्या 2 लॉगची बेरीज केली पाहिजे. लॉग 150 अधिक लॉग 14.2 आणि 10.5 लॉग त्यातून वजा केला पाहिजे, वजा लॉग 10.5. आता हे लॉग 150 कॅरेक्टरिस्टिक 2 लॉग टेबलचं पुस्तक घ्यायचं, लॉगॅरिथमचं पान काढायचं. 15:0 17:61 14.2 ह्याची कॅरेक्टरिस्टिक 1, 14:2 लॉग बघायचा, 0, 1, 2 15:23 वजा 10.5 कॅरेक्टरिस्टिक 1 आणि 10 0, 1, 2, 3, 4, 5 0, 212 आता लॉग बघितलेले आपण, ह्या 2 लॉगची बेरीज करू. ह्या बेरजेतून हा लॉग काय करायचा, वजा करायचा, येणाऱ्याचा अँटी लॉग बघायचा. आता बेरीज 1 आणि 3 4 6 आणि 2 8 5 आणि 7 12 चला 1 2 आणि 1 3 आणि 2 आणि 1 3 3.3284 वजा 1.0212 वजा बाकी शक्यतो अशा आडवी करू नका, उभी संख्या मांडून घ्या. 3.3284 वजा 1.0212 ह्यांची वजा बाकी करू. आता 4 आणि 2 = 2 8 आणि 1 = 7 2 आणि 2 = 0 3 आणि 3 = 3 3 + 1 = 2 3 + 1 = 2 म्हणजे लॉग M1 ह्याची किंमत मिळाली तुम्हाला 2.3072. लक्षात घ्या, सगळे लॉग बघून झाल्यानंतर एक संख्या मिळते, तिचा शेवटी काय बघतो आपण, अँटी लॉग. M1 बरोबर अँटी लॉग
2.3072 अँटीलॉगरिथमचं पान काढायचं 30 7 2 आता पहिल्या इथं 30 बघायचं 7 मध्ये आहे 20 28 आणि 2 मध्ये 1 म्हणजे M1 बरोबर 30 28 अधिक 1 म्हणजे 30 सॉरी 30 72 सॉरी 30 7 मध्ये 20 28 अधिक 1 म्हणजे 20 29 आता पॉईंटच्या मागं 2 आहे पॉझिटिव्ह अंक असेल कुठलाही पॉईंटच्या मागं 2 हा जो 2 आहे 2 1 मिळवायचं 2 अधिक 1 3 आणि मग अंक मोजायचं 1 2 3 हा अंक जो असतो अँड शेवटचा म्हणजे हा दशांशाच्या मागचा अंक आहे तो दश उत्तराला दशांश चिन्ह कुठं द्यायचं हे सांग पॉईंटच्या मागं 2 आहे त्याच्यात 1 मिळवा 3 1 2 3 तीन अंकानंतर दशांश द्या M1 ची किंमत आली 202.9 असंच आपण एक कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सोडून दाखवतो सूत्र कसं फिजिक्समध्ये असतं आणि कशी लॉक टेबलचा सराव जसं तुम्ही वाढवत जाल तसतसं गॅलॉरमीटरचा रेझिस्टन्स काढायचा असा एक प्रयोग आहे त्याच्यामध्ये G=R(LG/LR) असं एक सूत्र आहे तुम्ही समजा आर ची किंमत तुम्हाला दिलेली आहे म्हणजे तुम्ही प्रयोग करताना आर ची किंमत 70 ओहम अशी काढली आणि LG ची किंमत LG म्हणजे लेंथ आहे LG = 56.5 आणि LR = ही सुद्धा लेंथ आहे 43.5 असं आहे आणि तुम्हाला गॅलॉनमीटरचा रेझिस्टन्स काढा म्हणून सांगितलं ह्या 3 गोष्टी दिलेले LG LR दिलं आहे आर दिलं आहे आणि G ची किंमत काढा G ची किंमत काढा म्हटल्यानंतर G = आर ची किंमत टाकायची 70 LG ची किंमत टाकायची 56.5 भागिले 43.5 आता एखादा म्हणेल हे 70 मिळवे म्हणजे 7 गुणता येतं 10 म्हणजे ह्याला ह्या संख्येला 7 गुणणं सोपं आहे म्हणजे वरती एकच अंक आणता येतो पण गुणाकार करून जर एखादं उत्तर मिळालं समजा एक तर वरचा अंक भागिले 43.5 हे मात्र आपण तोंडी सोडू शकत नाही शेवटी लॉग बघावं लागणारच आहे तुम्हाला मग आता log G = log 70 + log 56.5 दोन संख्येचा गुणाकार आहे लॉग ची बेरीज होणार आणि 43.5 भागिले म्हणजे लॉग वजा होणार आता प्रत्येक संख्या इथं 2 अंकीच आहे तेव्हा प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक 1 आहे ना 70 ची कॅरेक्टरिस्टिक 1 लॉग टेबलची पुस्तिका घ्या लॉगॅरिथमचं पान काढा 70 चा 0 मध्ये 84 51 + 56.5 56 0 1 2 3 4 5 75 20 ह्या 200,000 ची बेरीज करा वजा याची कॅरेक्टरिस्टिक सुद्धा 1 आणि 43.5 मध्ये 0 1 2 3 4 5 63 85 एकदा लॉग बघितला की परत लॉग शब्द लिहायचा नाही म्हणजे आता ह्या 200,000 ची बेरीज करूया आपण
आणि ह्या बेरीजेतून हा लॉक काय करायचा, वजा करायचा. आता बेरीज एक अधिक शून्य एक, पाच अधिक दोन सात, चार आणि पाच नऊ, आठ आणि सात पंधरा, चला एक दोन तीन, वजा एक पॉईंट त्रेसष्ट पंच्याऐंशी. आता ही वजाबाकी बघतो मी असं आडवल न करता बी मांडून घेतो, तीन पॉईंट एकोणसाठ एकाहत्तर वजा एक पॉईंट त्रेसष्ट पंच्याऐंशी, अकरातून पाच गेले सहा, चला एक सतरातून नऊ गेले आठ, चला एक नऊतून चार गेले पाच, पंधरातून सहा गेले नऊ, आणि हे तीन वजा दोन एक. ही वजाबाकी तुमच्या पद्धतीने का, मी जी काढलेली आहे ती बघा बरोबर आहे. आणि मग लॉग जी ची किंमत तुम्हाला मिळाली, लॉग जी एक पॉईंट पंच्याण्णव शहाऐंशी. आता दशांशिन्याच्या पुढचे चार अंक आहेत त्याचा आपण अँटीलॉग बघतो. पंच्याण्णवचा आठ सहा, पंच्याण्णवचा आठ सहा, पंच्याण्णवची आठमध्ये किंमत आहे नव्वद अष्ट्याहत्तर, आणि सहामध्ये आहे बारा. नव्वद अष्ट्याहत्तर अधिक बारा म्हणजे नव्वद नव्वद. पॉईंटच्या मागे एक आहे, एकात एक मिळवला दोन झाले, एक दोन म्हणजे लॉग जी ची किंमत इतकी आली. मग जी ची किंमत ह्याचा अँटीलॉग, जी बरोबर नव्वद पॉईंट नव्वद. पुढच्यात असेल आपण वर्गमूळ कसं काढायचं, साईन कॉस टॅन कसे बघायचे हे बघू. आता आपण थांबू.